नमस्कार, सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 28 ऑगस्ट सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. जिल्ह्यातील करोनाबाधितांची वाटचाल 20,000च्या टप्प्याकडे आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत जिल्ह्यात बाधितांचा आकडा 19,408 पोहोचला होता. काल दिवसभरात 577 बाधित सापडले. करोनाबळींच्या संख्येत 5 वाढ झाली आहे. आतापर्यंत करोनामुळे 272 जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात 3,500 सक्रिय रुग्ण आहेत. एकूण 15,636 जणांनी करोनावर मात केली. काल 621 जण करोनामुक्त झाल्याने घरी परतले. करोनामुक्त होण्याचे प्रमाण 80.56% आहे. ऊस तोडणी मजुरांच्या कराराची मुदत संपलेली आहे. सध्या मजुरांना ऊस तोडणीपोटी दिला जाणारा दर अत्यंत कमी आहे, त्यामुळे सध्याच्या प्रचलित दरात दुपटीने वाढ करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनने केली आहे. युनियनने राज्य साखर संघाकडे आपली मागणी पोहोचवली आहे. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्याआधी दरवाढ केली नाही तर संप पुकारण्याचा इशारा अध्यक्ष गहिनीनाथ पाटील थोरे यांनी दिला. श्रीगोंदा तालुक्यातील भावडी येथील कांदा व्यापारी माऊली मनसुख लांडगे यांचे 30,000 रुपयांसाठी कर्नाटकातील काहींनी अपहरण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. मात्र श्रीगोंदा पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अपहरण झाल्यानंतर अवघ्या काही तासातच या व्यापाऱ्याची सुटका झाली. अपहरणकर्त्यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. ओझरच्या श्रीमंत विघ्नेश्वर गणपतीच्या मंदिरात महिनाभरापूर्वी चोरी झाली होती. या चोरीतील चोरांना अकोले तालुक्यातील कळस खुर्द मधून पकडण्यात आले आहे. ओतूर पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींना मुद्देमालासह जेरबंद करण्यात आला आहे. मुळाच्या पाणलोटात पाऊस कमी झाला असला तरी मुळा नदीतून 1,513 क्युसेकने आवक होत आहे, त्यामुळे धरणातील पाणीसाठा 24,057 दशलक्ष घनफूट झाला. कुकडी समूहातील सर्वात मोठे डिंबे धरण 95% भरले आहे. पिंपळगाव जोगे धरणातही 30% साठा झाला आहे. श्रीरामपूर तालुक्यात काल 44 जण कोरोना बाधित आढळून आले. तालुक्यातील बाधितांची ही संख्या 715 झाली आहे. दरम्यान काल करोनामुक्त झालेल्या 11 जणांना घरी सोडण्यात आले. राहता तालुक्यात दिवसभरात 26 जणांना कोरोनाची लागण झाली. पुंतांबा येथील एका वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या 834 झाली आहे. संगमनेर तालुक्यात 84 करोनाबाधितांची भर पडली. बाधितांची एकूण संख्या 1,515 झाली आहे. त्यातील 1,282 करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान 206 सक्रिय रुग्ण आहेत. कोपरगाव तालुक्यात काल 26 करोनाबाधित आढळले. 39 जण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. अकोले तालुक्यात 13 जण करोनाबाधित आढळल्याने तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 503 झाली आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला. नमस्कार.